कोल्हापूरमध्ये महायुतीनं आज टोलच्या विरोधात महामोर्चा काढला. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीतल्या नेत्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. कोल्हापूर शहरातल्या गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महिलांचा सुद्धा मोठा सहभाग होता. कोल्हापूरच्या दोन्ही मंत्र्यांची मालमत्ता विकून आयआरबीचे पैसे भागवावेत अशी मागणी भाजपचे नेते विनोद तावडेंनी केली. माझी आज मागणी आहे की या दोघांची प्रॉपर्टी जप्त करा, ती विका आणि त्यातून यांचे पैसे परत करा. पण कोल्हापूरची जनता अनावश्यक भ्रष्टाचार झालेल्या गोष्टीसाठी आपला टोल मधला पैसा देणार नाही. पब्लिक क्राय ऐकून सर्वोच्च न्यायालय निर्णय सुद्धा बदलते. हा जनतेचं सरकार, जनतेचा आवाज ऐकून त्यांच्या निर्णयाकरता कोल्हापूरसाठी निर्णय का घेत नाही याचं उत्तर विचारण्याकरता हा आजचा महामोर्चा काढलेला आहे. मंत्री महोदय जनतेला आश्वासन देतात की आम्ही टोलमुक्त कोल्हापूर करत आहोत आणि ते आश्वासन पाळलं जात नाही, याचा अर्थ की सरकारमध्ये कुठंतरी बेबनाव आहे यातून आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून हा जनतेनं उभा केलेला जनतेचा हा लढा आहे आणि जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.